अय्या सरपंच तुम्ही अहो मग जरा पुढच्या दाराने यायचं ना बाई आम्ही राजकारणी माणसं असं एकदम पुढच्या दाराने येता येत का आणि कसं बाई शेवटी मागणं काय पुढणं काय आता देवाचं काम आहे म्हणल्यावर तुमच्या अगस्त ठेवावीच लागणार ना चोरून गस्त ठेवणार असाल तर बाईची जागा बदलावी लागल आणि याचा निर्णय उद्याच घ्यावा लागल उद्या निर्णय हा पुढणं का मागणं बाईची जागा बदलायचा असं पर चाले अरे आता पुढणं जातोय का थांबू चला हा येतो हा मेनका बाई अरे कांबळ राहिलं घरात बळ बळ घुसतात कांबळ राहिलं म्हणतो उप आहे बाई तुम्हाला अरे आता हे काय मी घालू तर गावकऱ्यांनो तुम्हाला तर आता सगळं माहितीच आहे आपल्या सरपंच साहेबांनी बाई ठेवलेली नीट बोल नीट बोल बाई ठेवली पण कारण काय ते सांग नाही तर आमचं सरपंच पण धोक्यात यायचं मंदिराच्या कामासाठी बाई ठेवलेली आहे पण आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न येऊन ठेपलेला आहे त्या बाईला आपल्या गावात ठेवायचं कुठं एवढा विचार करायची काय गरज आहे बाईला सर अमराईत ठेवा काय लाखाची गोष्ट केलेली त्या बाईला आपण अमराईत ठेवू पण कसं आहे बाईला अमराईत असं उघडं ठेवता येणार नाही बाईला असं अमराईत उघड्यावर ठेवता येणार नाही त्याच्यासाठी तिच्यासाठी घर बांधलं पाहिजे आणि घर बांधायचं असेल तर आपल्याला श्रमदान केलं पाहिजे आता जास्त चर्चा नको मग आता ठरलेलं काय उद्या समध्यांनी आपापली हत्यारं आणि सामान घेऊन आमच्याकडे अमरायत यायचं आणि समध्या गावाने मिळून बाईचं घर बांधायचं ऐक रे जना तुझ्या स्वहिताचा खुना आता तरी पुढे हाच उपदेशी नका करू नाश आयुष्याचा ओ मंडळी चा तयार असेल तर आना वाय आणलाय आना चा गाळेपर्यंत दम निघणार तुम्हाला आता दोन कप कोणाला एक आम्हाला आणि दुसरा कोणाला मला आले गे चहा चिंच जेवणाची वेळ चुकती वय माझी कधी पाड झाली मला आता येळ माई काय साखर कमी आहे आणलंय साखरेचा पोत त्या अख्खा नको मला एक चमचा पाहिजे मुड द्या पी आता दिलाय तसा झालं चहा मी आला आता येण्याचं कारण सांगा सरपंच काय सांगू तुम्हाला कालपासून नुसती पोटात कळी यायला लागली हो हा म्हणजे या अंगावर त्या अंगावर त्या अंगावर या अंगावर बर पाय बदलू बदलू हेलपाटा देऊ देऊ नुसते पाय दुखायला लागले अरे मग तेला चोळून घ्यायचं म्हणून तर तुमच्याकडे आलो का म्हटलं चोळावं तर तेलाची अडचण शाबास म्हणजे तेल आमचं चोळायचं तुमचं तसं नाही सरपंच स्पेशल माणसाला स्पेशल माणसाचं तेल लागतंय आमचं आपलं जनता तेल लावलं काय नाही लावलं काय स्पेशल माणूस स्पेशल माणूस अरे पोटात कळ माझ्या नाही येते मग मेणका बाईच्या आणि सारखं तुमचं तोंडात नाव हा म्हणली तात्या साहेब ताकबाते केवढा सज्जन माणूस केवढा मोठा माणूस केवढा चांगला माणूस नाही शपथ सांगतो म्हणली गावातल्या पाहुण्यांची केवढी त्यांना काळजी त्यांच्याशी दिवसात चार शब्द बोललं की फार छान वाटत किसने आईच्यान खरं सांग खरंच असं म्हणत होती आता खोट कशाला बोलू अहो सारखं तुमचं नाव सारखं विवळत्यात बाई आणि सारखं तुमचं नाव घेत्यात तुमची काय माझा तुमची शपथ किसने आता बाईने आठवण काढली असेल तर मला जायला पाहिजे ना तिच्याकडे म्हणजे कसं आहे बघ
देवाचं काम आहे ना. आता बाईला जपलं तो मंदिर उभं राहणार. निघताय ना, येत आहे. आता तुझ्या बरोबर कुठे येऊ? तुझा तुझ्या कामाला निघतो तिकडं असच. नाही कापड बदलून जात ना. हात हलवत जाणार वय म्हणजे. अरे आजारी माणसाला भेटायला चालले तुम्ही. त्यात नेमका बाईला बिस्किट चहा फळ बिळ काहीतरी घेऊन जायला पाहिजे का? नाही काढा 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 पैसे काढा आज तुम्ही लवकर लवकर. अरे पोथी वाचा बस पैसे आणलं तर नाही काढा काढा चटकी. अरे एकदम पाचशे बंद आहेत. तू काल मी नंतर देतो. सुट्टे देणार तो, सुट्टे देणार तू. अरे बिस्कुट आलं एवढे. आता बाईला बिस्कुट द्यायचं म्हणजे पाचशे कमीच आहे. वय 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 पण किसना समजा कसं फर्स्ट क्लास आणणार का? चल मग निघतो. माई सरपंच निघाले मंदिराच्या कामाला. सरपंच आहे. अहो जादू आहे की तुमच्या हातात. होय ना. पाय कस लागू लाग दुखायचं थांबलं असं वाटत. काय वाटत? रात्रंदिवस तुमच्याकडनं दाबून घ्यावं. होय ना. अहो बाई देवाच काम आहे म्हणल्यावर कितीही त्रास पडला तरी चालल. देऊ की अहो पायाच काय घेऊन बसला. तुम्ही म्हणत असाल तर. अरे वय 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 किती जोरात ओरडतोय काय बैरा झालोय काय? हे घ्या तुमचं सामान. हे माझं सामान म्हणजे तुम्ही आणायला सांगितलेलं सामान. घ्या. डोस देऊन झाला का बाईला? काय सगळं तू विचारणार मग मी सांगायचं का काय? नाही माझं मी बघीन ना कधी डोस द्यायचा बाईला. औषधाचा म्हणलं मी. बी तेच म्हणतोय. बरं अजून पैसे देता का? अरे काय रे ती थांबस ना तुझा काय आता. नाही नाही पुढच्या चौकात जाऊन तुमचं राहिलेलं सामान घेऊन यायचंय. आणि एक काम करा. बोला. हे सामान उद्या आणलं तरी चालेल. लगू लग येऊ नका उलट पाऊल. येऊ का मग? या. अरे अशी पद्धत आहे म्हणण्याची. या म्हणजे जा. जरा जपू. बर का बाई मस्त पैकी चहा कर गे. आता सरपंच साहेब अहो कस सांगू? सांगा की मला चहा करता येत नाही. हो मग कापी बी चालेल. अहो मला कापी बी येत नाही. दूध येत काय? दूध येत इश बॉम्बला तसं नाही. मसाला दूध येत का विचारायचं होत. मी आपण तेच म्हणत होती. येडो की खुडो. अहो चहा कापी येत नाही म्हटल्यावर मसाला दूध कसं काय येईल? ये पेटवायचं येत आहे ना. वर नाही ना नुसतीच हवा मारता येते. मग असं करा मी पेट येतो. तुम्ही हवा मारा पण जरा हळू मारा. का हो? नाही तर एकदम भडका उडायचा आणि आमचं थोबड काळ व्हायचं. तोंड काळ करायला मी काय येडी हाय वय? ते बी हाय म्हणा. तशा तुम्ही लई हुशार बघा मेनका बाय. बाय मी काय म्हणतो काय असू द्या आडी अडचणीला कमी जास्त. 5,000 आहेत. सरपंच साहेब तुम्ही किती आमची काळजी घेता. आता देवाचं काम म्हणल्यानंतर घ्यायला पाहिजेच की काळजी. बाय जरा द्याव. का द्या ना? असं काय करता देतो ना परत. नाही नाही आता काय माहिती का? आता कसं आहे तुला सांगतो. आता सगळी तयारी झालेली आहे फक्त ना झोपले. चेअरमन कोण आहे रे? खरंच कोण नाही. नमस्कार. काय चाललं काय तुमचं? दिवसा डोळ्या झोपा काढताय आणि तिकडे
अरे झालं तरी काय गुळाला मुंगळा चिकटला काय सरपंचाचा तुमच्या आधी नंबर लागला गेला का काय तुम्हाला घेतल्याशिवाय जातात भाई ते गेले की मेनका बाईकडे काय मेनका बाईकडे हा रात्रभर नुसता झिंगाणा चालाय दोघांचा चहा पिणं कॉफी पिणं नको नको ते पिणं बाई स्वतःच्या हाताने पाजीत होती सरपंच शपथ सांगतो तुम्हाला तर सरपंच करत पियात होता आणि चेअरमन सरपंचानं बाईला कचकन मिठी मारली की कचकन मिठी मारल्यावर सरपंच गप बसतोय वय मग त्यांनी सुरू केलं ना काय केलं सरपंचानं इकडे 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 घेतला आम्हाला फार वाईट वाटलं आम्हाला फार वाईट वाटलं आम्ही म्हणलं सरपंचच्या जागी चेअरमन साहेब असले पाहिजे आणि एवढंच नाही तर सुरुवातीला 5,000 रुपये दिले सरपंचांना 5,000 रुपये दिले माझ्या आधी बरं झालं तुम्ही मला सांगितलं हे घ्या तुमची बक्षिशी आणि मी येतो आता मग कमाले सरपंचांनी 5,000 दिले बाई काय म्हणत सरपंचांनी 5 दिले आणि हे नुसते हात हलवीत आले मग मी काय घेऊ आता अहो 2,000 हजाराची एखादी पैठणी घेऊन जा आणि मग बघा मजा पण आणणार कोण का देऊ बायकोची एखादी अरे काय हेडबीट लागला तुम्हाला चेअरमन साहेब मग तुम्ही व्यवस्था करता काय हरावीच लागल देवाचं काम हाय गावाचं काम हाय सगळं लक्ष खिशातच तुझं असले 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 2,000 पुरे 2,000 रुपयाची पैठणी आणा झटकाच पैकी ब्लाऊज आता ब्लाऊजला पाहिजे ना बरं 300 रुपयाचा ब्लाऊज आणि 100 रुपये तुम्हा दो ब्लाऊज झाला आता ते गप नको राहिलं तसंच राहिलं तसंच तसंच खुटा निघू म्हणता खुटा तुम्ही मी कपडे काढून जातो म्हणजे दुसरे काढून जातो आणि चल चल आपल्याला पैठणी आणि चल सरपंच बघतो मी तुला पॉइंट हाय किसन राव करेक्ट हाय का नाही हे बघ गिराईक आलं वाटतं अरे हळू 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 अरे कुठे 2 दिवसापासून शोधतोय तुम्हाला ए जाना लवकर आलो 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 हा बस बस कृष्णा काय म्हणत होतास अरे तू कुठे 2 दिवसापासून शोधतोय तुला काय मला कोणाचं फाटलं कुणाचं फाटलं नाही मेडका बाई आठवण काढत होत्या आईचान बी आणि बापाचान बी काय म्हणाली मेनका त्याचं झालं काय मेनका बाई म्हणत होत्या तुमच्या गावात चोळी कोण छान शिवत तू काय म्हणाला तू काय म्हणलं जानू शिंपी दुसरं कोणी शिवित नाही अशी चोळी शिवत घातली का नाही घातली कळतच नाही म्हणजे इतकी अशी छान झिरझिरीत चोळी शिवतो म्हणलं मल्लिका शरावत राखी सावंत सगळं त्याच्याकडून चोळी शिवून घ्या असं म्हणलं तू शावास 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 बाई एकदम अशी खुश झाली असेल अरे एकदम खुश झाली आणि दादाला म्हणाली ताबडतोब शिंपीला पाठवून द्या असं जाणार असं जाणार अरे बाईला आम्ही एवढं तुझ्याबद्दल सांगितलं चोळीचा सॅम्पल बिम्पल घेऊन जा काय माहितीये का बायकोची चोळी आहे ना घरी नाही म्हणजे कापड आहे त्याची मस्त पैकी जाग पैकी चोळी शिवतो आणि बाईला नेऊन देतो चालू आहे रे तू बर आता आम्ही एवढं तुझं काम केलं जर आमचं पण काहीतरी विचार होऊन जाऊ दे अरे काय त्याचा विचार करायचा लगेच देतो मी हे घ्या 100 रुपये फक्त 100 100 हे घ्या 200 बस आता एक काम कर चटकन चोळी घे आणि पटकन बाई गाठ 200ची कमाई डँट टाकल्या बाई ले जीव दिसते तुमचा तिच्यावर बर दे राधे तर जाऊ द्या मी काय सांगतो आता चेअरमन साहेब येणार तिकडे तुमच्यासाठी पैठणी आणली येते पण एक गोष्ट लक्षात ठेवा जास्त आंग चटील येऊ देऊ नका त्याला बाई माणूस बघितलं की लय हात गयीवर येत ती पर मी निघू आता निघतीलच बर का आत येऊ का या भया
चेअरमैन साहब तुम्ही आम या की इच्छारलेलं बरं असत. अव परक्या माणसाने इच्छारव, आपल्या माणसाने नव. दार उघडं दिसलं कि सरळ आत घुसाव. बोला काय सेवा करू. तुम्ही कसली आमची सेवा करणार. बरं नाही हे. बरं नाही हा. अव आम्ही तुमची सेवा करायची. तुमच्यामुळं आमच्या गावात देऊळ बांधलं जाणार, गावाचं नाव मोठं होणार. मुरगळलं वाटत. खाली दुखतय. वरती काय आहे. अरे हो मी आहे ना हळद चोळून देतो आणि मूह लावतो. किती माझ्यासाठी तरस घेतो तुम्ही. तरस कसला. देवाचं काम आहे, देवाचं काम आहे. पण आता कशी उठू. कशी उठू काय झालं. आम्हाला उघडं धुवायचंय ना. तुमचं बाथरूम मध्ये ठेवलंय. मग मी कशाला. मी पिळून देतो की सगळं साबण लावीन. असा लगेच पिळून देईन. लगेच पिळून देईन. लगेच पिळून देईन. लई बरं वाटतंय बघा. चेअरमन साहेब किती हो माझी सेवा करता. तुमची सेवा करायची ना. मग कुणाची सेवा करायची. तुमची सेवा करायची नाही तर तुमची सेवा म्हणजे देवाची सेवा. हा देवाचं काम आहे, देवाचं काम आहे, देवाचं काम आहे. पण किसना म्हणत होता. चेअरमन साहेब लई मोठ्या मनाचे. खरंय ते. पण मला नाही आवडलं. काय नाही आवडलं. अहो तुम्ही आलात पण रिकामी हाताने आलात. रिकामी हातानं. छचे असं कसा रिकामी हातानं आलोय. मी आणलंय ना. काय. पैठणी आणली. कृष्णाकडे 5,000 रुपये दिलेत आणि पैठणी घेऊन आलो. हि बघ पैठणी. कशी वाटते. लय छान आहे. बघू बघू. खरंच छान आहे. पण हे काय. काय झालं. अर्धवट काम केलं. कसलं अर्धवट. अख्खी फुल साडी आहे. अर्धवट कुठे आहे. ही बघा फुल साडी. अहो तसं नाही हो. साडी आणली पण चोळी कुठे. अरे हा चोळी राहिली ना. तू विसरलो. बघा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हे 500 रुपये घ्या आणि कापड आणा. किसनाला म्हणावं चांगलं चोळीचं कापड आण. काय चेअरमन काय चाललंय. काय चाललंय. हे ते हे ही पैंजण आहे ना ती जरा किसनाकडे द्यायची होती. नाही 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 मला सगळं माहिती आहे ना. किसनं मला सगळं सांगितलंय ना. मी चालू आहे की चोळी घेऊन बाईसाठी. नाही म्हणजे काय जसं आपल्या सोनारानं दागिनं दिलं त्याच्यानंतर ममद्यानी बिर्याणी दिली. देवाचं काम आहे. सेवा केली पाहिजे. तेव्हा मी बाईसाठी चोळी आणली. बाई चोळी. या बया जाणू खूप छान आहे. लय आवडली बघा मला. आपल्या गावाला. आपल्या गावाचं नाव काय. सज्जन गाव. आपण मग सज्जन माणसं. असं यायचं नसत. चला निघा. मी आहे ना. म्हणजे तर ते चोळी राहू देत आणि ते 500 रुपये पण राहू देत. चेअरमन काय माणसं येत नाही. येतो म्हणतो. हो या ना. अहो येत आहे ना. चेअरमन येतो. या म्हणा. या आवडली ना साडी. हो आवडली. चला आलो.